बेडकी हाळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त स्वच्छता अभियान ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ बेडकी हाळ तालुका निप्पाणी यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंती निमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम व कोरोना जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे मार्गदर्शक जीवन यादव यांनी केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपाली जाधव आणि सेक्रेटरी यमुना सुगते यांनी आपले मनोगत व्यक्त केले। पहाट म्हणून 14 एप्रिल हा दिवस आमच्यासाठी फार महत्त्वाचा असल्यामुळे आम्ही आजपासून कामाला आमच्या सुरुवात केलेली आहे आणि ते काम सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगात जे महत्त्वाचं काम म्हणजे स्वच्छता अभियान आहे आणि ह्या स्वच्छता अभियानाची सुरुवात आज आम्ही ह्या याच्यासाठी केलेली आहे 14 एप्रिलपासून। आणि इथून पुढचा आमचा उद्देश फार मोठा आहे। प्रत्येक निरक्षर महिला ज्या आहेत त्या प्रत्येक महिलांना बाहेर आणून त्यांना साक्षर करायचा हा आमचा उद्देश आहे। परत इथून पुढं स्वच्छता अभियान होणार, परत शिबिरं होणार, हे जे महत्त्वाचे जे काम आहेत हे आमच्याकडून होणार अशी आज आम्ही 14 एप्रिल दिवशी शपथ घेतलेली आहे। आणि इथून पुढचं आमचं कार्य होणार आहे। सर्व महिलांना आम्ही उत्तेजित करून ह्या सर्व महिला पहाटे 6 वाजल्यापासून काम करत आहेत। स्वच्छता फुले संघ तयार करण्याचं काम आम्हाला जीवन यादव यांनी मार्गदर्शक केला, त्याच्यामुळे आम्ही कार्यक्रम नियोजित केला। या कार्यक्रमास इंदुमती सूर्यवंशी, सुजाता यादव, सुलभा सूर्यवंशी, अश्विनी सूर्यवंशी, सोनाली यादव, राजश्री कांबळे, सुशीला केंगारे, सुरेखा बिरंजे, वंदना माळगे, विजया जाधव, शशिकला जाधव, बबीता कांबळे, उषा सनदी, मीनाक्षी जाधव, संगीता जाधव, सविता जाधव, कल्पना इरगार, सुनीता पांडव, चंपा ऐवाळे, सुरेखा केंगारे, कल्याणी जाधव, दीपा जाधव, सुमित्रा शिंगाडे आदीसह ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।